नमस्कार मित्रांनो एखाद्या गोष्टीमध्ये शंभर टक्के यश कसं मिळवायचं सा। यासाठी आपण आज एक फॉर्म्युला शिकणार आहोत ई मा -नी क आपण आपल्या ध्येयाशी इमानिक कसं राहायचं पण तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक सुंदर सेंटेन्स तुम्हाला सांगणार आहे की जे तुम्हाला यशस्वी होण्यासाठी खूप मदत करेल आपल्या ध्येयाशी इमानिक राहायचं म्हणजे काय हो ई म्हणजे काय तर इच्छाशक्ती एखादं आपण ध्येय ठरवलं की मला हे पूर्ण करायचंच आहे पण त्याची इच्छाशक्ती आपली प्रबळ पाहिजे जर आपली इच्छाशक्ती प्रबळ नसेल ना तर ते आपण ध्येयमध्ये सोडून देतो आणि जेव्हा ते ध्येयमध्येच सोडून देतो तेव्हा पुन्हा दुसरं जेव्हा ध्येय आयुष्यात आपण ठरवतो तेव्हाही मध्येच ध्येय सोडून देण्याची आपली जेव्हा वेळ येते तेव्हा ते जेव्हा ध्येय पुन्हा आपण ते मध्येच सोडून देतो तेव्हा हे ध्येयमध्येच सोडून देण्याची एक सवय बनून जाते म्हणून ध्येय निश्चित पूर्ण करण्यासाठी इमानिक हा फॉर्म्युला पण समजून घेणार आहोत तर ई स्टँड फॉर इच्छाशक्ती याच्याविषयी मी तुम्हाला थॉमस अल्वे एडिसन यांचा एक सुंदर इन्व्हेन्शन त्यांनी जे केलं म्हणजे आपल्याला उजेडात आज जो आपण उजेड अनुभवतोय किंवा आज हा व्हिडिओ शूटिंग करताना सुद्धा ही ते जी लाईट आहे तर त्यामध्ये थॉमस अल्वे एडिसन यांचंसुद्धा कॉन्ट्रीब्युशन आहे असं म्हणावं लागेल कारण जेव्हा बल्बचा शोध त्यांनी लावला त्यावेळी एक हजारपेक्षा जास्त प्रयत्न त्यांनी केले आणि ते बऱ्याच वेळा फेल झाले फेल्युअर आलं त्यांना पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला तुम्ही हजारपेक्षा जास्त वेळा अपयशी झालात बल्ब तयार करताना ते बोलले नाही मी प्रत्येक प्रयत्नात यशस्वी होत होतो ते बोलले कसं हो काय कारण प्रत्येक प्रयत्नात मला हे कळत होतं की या प्रयत्नात बल्ब तयार, तयार होत नाही म्हणजे मी यशस्वी होत होतो ना कळत होतं ना मला की बल्ब तयार होत नाही म्हणजे मी यशस्वी होत होतो आणि एक हजारावी वेळी मी जरा जास्त यशस्वी झालो म्हणजे बल्ब तयार झाला म्हणजे विचार करा मित्रांनो एखादं सम सोडवत असताना दोन वेळा तीन वेळा जर आपल्याकडून ते चुकत असेल तर चौथ्या वेळी आपण गाईडचा वापर करतो आणि ते सम कॉपी करतो पण आपण हजार वेळा प्रयत्न केलाय का कधी पण थॉमस अल्वा एडिसन यांनी तेवढ्या वेळा प्रयत्न केला म्हणजे इच्छाशक्ती बघा ना ध्येयाशी इमानिक असणं म्हणजे काय ईमानिक त्यातला जो ई आहे म्हणजे इच्छाशक्ती किती प्रबळ होती म्हणून कोणतंही ध्येय अचीव करताना आपली इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे ईश्वर आपल्याबरोबरच असतो जर इच्छाशक्ती तुमची प्रबळ असेल तर ई फॉर ईश्वर आपल्याबरोबर असणार आहे कारण इच्छाशक्ती आपली प्रबळ पाहिजे पण हे हजारो प्रयत्न तेच तेच प्रयत्न करत होते का ते नाही प्रत्येक प्रयत्न वेगळा करत होते मग तो प्रत्येक प्रयत्न कसा वेगळा करत होते कारण त्यांच्याकडे हजारो अशी पुस्तकांची लायब्ररी होती लाखो पुस्तकं त्यांच्या लायब्ररीमध्ये होती आणि प्रत्येक पुस्तक वाचून त्याच्यामधलं त्याचे इन्व्हेन्शन करण्यासाठी लागणारं जी इन्फॉर्मेशन नॉलेज चा वापर करत होते ते आणि ते नॉलेज वापरून नॉलेज वापरून प्रत्येक प्रयत्नामध्ये बदल करत होते प्रत्येक प्रयत्नामध्ये बदल करत होते म्हणजे ई मा निक मधला जो मा आहे म्हणजे माहितीचा साठा ही जी पुस्तकं जी माहिती त्यांना मिळत होती ना की प्रत्येक क्षणाक्षणाला शिक्षण म्हणजे काय क्षणाक्षणाला जे शिक्षण घेतो आपण ना ते शिक्षण मग त्या प्रत्येक क्षणाक्षणाला पुस्तक वाचून वाचून जी माहिती जनरेट करत होते ह्या माहितीमुळे प्रत्येक प्रयत्नानंतर अजून स्वतःला इम्प्रूव्ह करत होते तेव्हा त्यांनी जगासमोर प्रूव्ह करून दाखवलं बल्बची निर्मिती केली एक हजार त्र्याण्णव त्यांनी इन्व्हेन्शन्स जे केलेले आहेत तर त्यासाठी ते त्यांनी माहितीचा साठा हिमानिक महा महा म्हणजे माहितीचा साठा किती घेतला असेल विचार करा आणि एवढा माहितीचा साठा घेतल्यानंतर त्यांचे एक्सपेरिमेंट जे होते ते वाढत जात होते आणि हे एक्सपेरिमेंट करत असताना मध्येच टंगस्टनची तार तयार केली असेल लगेच त्याने त्या ते बल्बसाठी लागणारा जो ग्लास बनवला असेल पण ते तिथे थांबले नाहीत छोटासा एक यश मिळाल्यानंतर है ते थांबले नाहीत म्हणजे ई मा नी क म्हणजे नी मधला जो निश्चित ध्येय काय होतं तर बल्ब तयार आहे जगाला अंधारातून उजड्यात आणायचंय म्हणजे ते मध्ये जे इन्व्हेन्शन होत होते एखादं नवीन इन्व्हेन्शन करत असताना मला एन रिझल्ट काय पाहिजे बल्ब पाहिजे ते इन्व्हेन्शन करत असताना मध्ये जे काही इन्व्हेन्शन होत होते त्याच्यावर ते थांबत नव्हते निश्चित ध्येय होतं बल्ब तयार केल्याशिवाय थांबणार नाही विचार करा मित्रांनो मग इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे इमानिक म्हणजे इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे मा म्हणजे माहितीचा साठा भरपूर घेतला पाहिजे नी म्हणजे निश्चित ध्येय मला बल्ब तयार करायचा आहे आणि क म्हणजे काय इमानिक मधला क म्हणजे काय तर कठोर परिश्रम किती वर्ष लागले असतील पुस्तकं वाचायला किती वर्ष लागली असतील तो बल्ब तयार करायला किती तास त्यांनी तासन तास त्या लायब्ररीमध्ये त्यांनी अभ्यास केला असेल त्या प्रयोगशाळेमध्ये प्रयोग केले असतील त्यांना बऱ्याच वेळा अपयश आलं असेल लोकांनी वेळ ठरवलं असेल पण तरीसुद्धा त्यांनी ते कठोर ते परिश्रम करणं थांबवलं नाही म्हणजे काय ते त्यांच्या ध्येयाशी इमा निक होते ई म्हणजे इच्छाशक्ती मा म्हणजे माहितीचा असा आणि म्हणजे निश्चित ध्येय आणि क म्हणजे कठोर परिश्रम या एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यांनी बल्बचा शोध लावला फक्त एकच शोध लावला नाही पाचशे बारा पेटंट त्यांच्या नावावरती आहेत त्यांनी एक कंपनीही उभी केली जनरल इलेक्ट्रिक नावाची कंपनी उभी केली त्याचे हजारो प्रोडक्ट्स आज जगभरामध्ये विकले जातात जसं एल एन टीमध्ये काम करण्याचं स्वप्न असतं लोकांचं तसं जनरल इलेक्ट्रिकमध्येही काम करायचं लोकांचं स्वप्न असतं आणि ह्या संशोधक आणि शास्त्रज्ञ हे त्यांच्या ध्येयाशी डॉक्टर थॉमस अल्वा एडिसन हे त्यांच्या ध्येयाशी इमानिक होते आणि म्हणून जीवनात यशस्वी झाले आपण सुद्धा आपल्या ध्येयाशी जर आपण इमानिक राहिलो आणि त्याच क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना क्षेत्रा त्या क्षेत्रामध्ये त्या उंचीवर जाण्याची इच्छाशक्ती ठेवली आपण त्या क्षेत्रामधलं माहिती आपण भरपूर जनरेट केली माहिती आपण गॅदर केली माहिती आपण मिळवली आणि निश्चित ध्येय तिथेच जायचं आहे मला हा विचार आणि हा संकल्प जर आपण केला आणि त्या क्षेत्रामध्ये कठोर परिश्रम बारा बारा पंधरा पंधरा तास दिवसाचे आणि वर्षानुवर्ष काम त्या क्षेत्रामध्ये केलं तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो आणि जीवनामध्ये आपल्याला अपयश जरी आलं तरी त्यांच्या ह्या महान व्यक्तींच्या कर्तृत्वातून त्यांनी केलेल्या कामातून आपल्याला प्रेरणा मिळू शकते आणि आपण आपल्या जीवनामध्ये प्रचंड यश मिळू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि मॅक्झिमम मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा थँक्यू